दिनांक 7 नोव्हेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन सोहळा जिन होता. पण पूर्ण शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णा प्रतिमेतला दिसून येत आला. तर त्यांचे लोकार्पण साहित्य तारीख नावाने रखडणारे आपले आज सामाजिक कार्यकर्ते मास्टरांनी कमळे प्रचंड संतापले होते. यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झाकलेल्या प्रतिभास पुष्पहार घालून प्रशासन शासनाचा निषेध नोंदवला. शासन प्रश्नावर काय बोलले कमळे सर, एक सांगा, आज आपण बंद पुतळ्यातला काय कारण आहे? आज जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून जगभर आज बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या बाबासाहेब आंबेडकरांचा सातारा येथील शाळेमध्ये आज प्रवेश झाला होता त्या प्रवेशाचा आज दिवस आहे. जागतिक पातळीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यार्थी दिवस म्हणून आज जगभर हा दिवस साजरा होत आहे. आणि या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा ज्या ठिकाणी उभा आहे तेथील पुतळ्याचं उद्घाटन हे प्रशासकीयदृष्ट्या उद्या म्हणजे 8 तारखेला होतं, पण एकनाथ शिंदे जे नगरविकास मंत्री आहेत ज्यांना सर्दी खोकला झाला म्हणून 8 तारखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम लांबवण्यात आला. मला पूर्णा शहरातील व तालुक्यातील दलित चळवळी काम करणाऱ्या संबंध नेत्यांना प्रश्न आहे का आपण एकनाथ शिंदे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा मोठे आहेत का? जर ते वेळ देत असतील, 8 तारीख हा नियोजनाचा पुतळ्याच्या उद्घाटनाचा नियोजनाचा कार्यक्रम असताना जर ते त्यांच्या तब्येतीमुळं प्रकृतीमुळं जर हा कार्यक्रम रद्द करत असतील तर यामुळे मी महाराष्ट्र शासनाचा जिल्हा प्रशासन परभणीचा आणि नगरपरिषद पुणेचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आपण दिलेली तारीख ही 8 नोव्हेंबर बाबा 7 नोव्हेंबर आज विद्यार्थी दिवस म्हणून आपण सादर करत असताना 8 नोव्हेंबर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाची तारीख दिली असतानाही आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द केला, त्यामुळं मी या प्रशासनाचा निषेध करतो. आणि संबंध पूर्णेतील दलित चळवळ आणि बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्यांना विनंती करतो की बाबासाहेब आंबेडकर हे या शासनापेक्षा लहान नाहीत, खुशी नाहीत. जर एकनाथ शिंदेसारखा नगरविकास मंत्री जर या पुतळ्याच्या कार्यक्रमाला उत्तर देत नसेल किंवा त्या उद्घाटनाला येत नसेल तर अशा मंत्र्याचा मी जाहीर निषेध करतो. एक मिनिट, मला सांगा की पूर्णाकृती पुतळे म्हणजे आज पूर्णा नाही तर संबंध ठिकाणी आहेत, हिंगोली असेल, परभणी असेल, अनेक ठिकाणी पुतळे आहेत, शिवाजी महाराज असेल, बाबासाहेब असेल, तर हे पुतळे असेल झापून किंवा केवळ आणि मंत्र्याच्या साठी, पण ते मंत्री येत नाही त्यासाठी तुम्ही काय सांगा? मला एवढंच म्हणायचं आहे की कुठलाही संत महंत या देशाचा नेता असेल हा राजकारण्यांपेक्षा मोठा नाही, चळवळीपेक्षा मोठा नाही. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये ज्यांनी महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी देशाच्या उत्कर्षासाठी काम केले अशा तमाम संतांचे वेगवेगळ्या नेत्यांचे पुतळे जर आपण प्रशासकीय कारणांमुळे जर उद्घाटनापासून जर वंचित ठेवले असेल तर ही अतिशय निंदनीय आणि चुकीची बाब आहे. मी या ठिकाणाहून ठाकरे सरकार, तिघाणी सरकार या सरकारला विनंती करतो की आपण आपल्या कामकाजाचा वेळ आपल्या तब्येतीमुळं जर पुतळ्यांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम लांबणीवर टाकत असेल तर अतिशय निंदनीय आणि खेदनीय बाब आहे. म्हणून आपल्याला विनंती असेल महाराष्ट्रातील संबंध पुतळे हे बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्णाकृती पुतळे असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे असतील, अल्लाहबाई होळकरांचे पुतळे असतील, अण्णाभाऊ साठेंचे पुत्र असतील, जय राणांचे पुत्र असतील किंवा बसवेश्वर महाराजांचे पुत्र असतील, या संबंध पुतळ्यांचं जिथं जिथं आपण त्यांना प्रस्थापित केलं आहे, विस्थापित केलं आहे, बसवलं आहे त्या पुतळ्यांचं लवकरात लवकर उद्घाटन करावं. सर, एक सांगा, विलंब कशासाठी? हा विलंब फक्त श्रेय घेण्यासाठी. गेल्या 20 वर्षापासून आम्ही